हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गोवा व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज 3 ऑक्टोबर आहे आणि जे मुंबईला जाणारे होते ते आज गेले आहे ट्रेननी, कारण की त्यांची ट्रेन होती आज 11 वाजता. आणि आमचे जे नागपूरचे पंटर्स आहेत ते आहेत, कारण की आमची फ्लाईट आहे आज रात्री. तर आम्ही आज ठरवलं आहे की गोवा थोडं एक्सप्लोर करूया आणि त्यामुळे आम्ही काही बाईक रेंटवर घेतल्या आहेत. 300-350 रुपयाला तुम्हाला स्कूटी मिळून जाते इथे इझिली. तर आज आम्ही काही प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे जे पॅरा कोकोनट ट्री एरिया आहे जिथे डिअर जिंदगी मूवी शूट झाली होती शाहरुख खान आणि आलिया भट्टची, तिथे आम्ही जाणार आहोत. त्याचबरोबर मापुसा मार्केट आहे, तिथे काही खरेदी करू, म्हणजे घरच्यांसाठी पण काहीतरी न्यायचं आहे मला आणि सगळ्यांना न्यायचं आहे घरच्यांसाठी. तर तिथे थोडी शॉपिंग करू आम्ही आणि त्यानंतर जर वेळ मिळाला तर अगोडा फोर्ट वगैरे आहे तिकडे त्याच एरियामध्ये, तर ते पण एक्सप्लोर करूया. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा आणि जर खरंच आवडला तुम्हाला हा व्लॉग तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुमचे काही सजेशन असतील ना प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन सांगा, काही इम्प्रूवमेंट करता येईल व्लॉगमध्ये ते पण सांगा. आय हायली ॅप्रिशिएट युअर कमेंट्स. आम्ही 3 बाईक घेतल्या आहे, ही एक फसिनो आहे, याचे चार्जेस जे आहे ते 500 रुपये आहे. आता जवळपास 11:30 वाजले आणि हे उद्या 9 वाजेपर्यंत तुम्ही कधी पण आणून देऊ शकता. आणि 2 ॲक्टिवा केल्या, त्याचे चार्जेस 350 रुपये इच बाईक आहे. तर इकॉनॉमिकल आहे, जर तुम्हाला गोवा फिरायचं असेल तर हे बाईक रेंटने घेऊन तुम्ही इझिली फिरू शकता. आता आम्ही पेट्रोल पंपवर चाललो आहे, सगळ्यात आधी पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकू त्यानंतर पुढे निघू, कारण की फक्त पेट्रोल पंपपर्यंत जाण्या इतपतच पेट्रोल या गाड्यांमध्ये असते. तर सगळ्यात आधी पेट्रोल पंप जाणार आहोत, फ्युअल टाकणार आहोत, त्यानंतर मग फिरायला निघू. पोहोचलेलो आहो फेमस पॅरा कोकोनट ट्री रोड आणि बघा तुम्ही किती गर्दी आहे इथे. रोडवर सगळे टुरिस्ट थांबून व्हिडिओ आणि रील्स वगैरे बनवतात, फोटो वगैरे घेतात. खूप मस्त प्लेस आहे हा, इथे पण गर्दी असते फोटोशूट आणि व्हिडिओसाठी, परंतु आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे. आणि आताच आम्हाला मोराचा आवाज आला इकडून, इकडून जे झाडं वगैरे दिसत आहे तुम्हाला तिथून मोराचा आवाज आला आहे आम्हाला. त्याच ठिकाणी म्हणजे खूप साऱ्या फिल्मचे जे गोवामध्ये जे फिल्म शूट वगैरे करतात तर एक ना एक शॉट या परिसरात तर ते घेतातच. आता आम्ही आलो आहे नवतारा हॉटेलला, सगळे नाश्ता करून निघालेलो होतो आणि आता खूप भूक लागली आहे. आता आम्ही त्या जेवण करू आणि नंतर मग जे बाकीचे प्लेसेस आहेत ते बघण्यासाठी मग निघू. तर आता आम्ही पोहोचलेलो आहो छपोरा फोर्टला. फक्त 1 तासाचा टाईम आहे, कारण की 5 वाजता जो आहे हे फोर्ट, हा फोर्ट 5 वाजता क्लोज होतो आणि आता 4 वाजले आहेत. 1 तासाच्या आत फोर्ट पाहून परत यावं लागेल.
वर तर आलो आहे आम्ही, पण इथे फोर्टच्या नावानं फक्त भिंती पाहायला मिळत. चल ना उधर चलते ना. फक्त इथे भिंतीचं अवशेष तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि बाजूलाच समुद्र आहे. चपोरा बीच पासून आम्ही 1 किलोमीटर आलेलो आहोत इकडे अर्जुना बीच जवळ. गाईज हा व्लॉग आता आपण इथं समाप्त करूया आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. गोवामध्ये जवळपास 3 दिवस राहिलो आहे इथे आणि जवळपास 10 ते 15 प्रेक्षणीय स्थळ गोव्यातले मी बघितले इथले आणि खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण माझ्या व्लॉगच्या माध्यमातून खूप मजा आली असेल. तर तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.